अंबादास दानवेंच्या स्टेटमेंटला मी काही किंमत फारशी देत नाही. मुद्दा असा राहतो की महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेलं काम एकनाथजी शिंदे करतायत. अभिप्रेत म्हणण्यापेक्षा मनातलं काम ते करतायत. डिझेलचे पेट्रोलचे भाव त्यांनी कमी केले, प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अनेक तुम्ही बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची कमतरता राहू नये म्हणून मेडिकल कॉलेज करण्याचा देखील निर्णय घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अतिशय जनतेच्या मनातलं काम करतायत आणि म्हणून काही लोकांना पोटसोळ उठलेला. विनायक राऊत असं म्हणाले की सामंतांनी आम्हाला आव्हान. कोण बोलले? विनायक राऊत बोलले. ठीक आहे ना, त्यांची निवडणूक 2024 ते बघू. बरं, शिंदे आणि शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड खाली एकत्र आली आहे, त्यांना युती त्यांची झाली, काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड या ज्यांनी काही लोकांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना देखील असेल. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा या संस्थेनं किंवा या संघटनेनं अनेक आपल्या महनीय व्यक्तींना दुखवलं देखील आहे, त्यांच्या अनेक गोष्टींवर आक्षेप देखील घेतलेले आहेत. ही युती आता महाराष्ट्राची जनता स्वीकारणार की नाही निवडणुकीतनं दिसेल. धुळ्यामध्ये पिंपळनेरच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा, सरपंचांचा आणि सुतगिरणीच्या संचालकांचा सत्कार आदरणीय मंजुळाताईंनी या ठिकाणी आयोजित केला होता, डॉक्टर गावितांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. परंतु एक वातावरण बघितल्यानंतर ठामपणानं विश्वास होता त्याच्यापेक्षा वाढला की शिंदेसाहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, शिवसेनेमध्ये जो उठाव केलेला होता, त्याचं समर्थन महाराष्ट्रातली जनता करते, ग्रामीण भागातली जनता करते हे या कार्यक्रमातनं स्पष्ट झालं. आणि म्हणून मी स्पष्टपणानं असं म्हटलं की हा कार्यक्रम हा एक ट्रेलर होता. ज्यावेळी स्वतः शिंदेसाहेब जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा लाखो लोक पुन्हा एकदा शिंदेसाहेबांचं स्वागत करतील आणि शिंदेसाहेबांचं समर्थन करतील.